ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत 4 नोव्हेंबर रोजी गावठी कट्टा विक्री करण्यास आलेल्या सराईत गुन्हेगार दानिश अन्सारी याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे। कल्याण पूर्वेत 4 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळेस कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी गस्तीवर असताना एक इसम संशयितरित्या वावरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। यावेळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर पगारे आणि त्यांच्या पथकाने दानिश अन्सारी याला रोखत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी कट्टा आढळून आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपीने सदरचा गावठी कट्टा उत्तर प्रदेश राज्यातून कल्याणमध्ये विक्री करण्यासाठी आणला असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले। पोलिसांनी त्याच्याकडून 10,000 किमतीचा गावठी कट्टा जप्त केला असून त्याला अटक केली आहे। तसेच दानिश अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून त्याने या अगोदर गावठी कट्ट्याची विक्री केली आहे का याचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस स्टेशन करत आहे। कमिशनर सी पी शिंदे साहेब, DCP गुंजार साहेब, DCP घेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही सतत पेट्रोलिंग करत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत चाललेल्या कृत्यांना आळा घालण्यासाठी पथक नेमून कारवाई करण्यात येत असते। त्याच कारवाईचा एक भाग म्हणून दिनांक 4/11/2023 रोजी कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक इसम गावठी कट्टा विकण्यासाठी येणार आहे ही बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे DP पथकाचे अमलदार अधिकारी API पगारे PSI मध्ये यांनी सापळा रचून एका इसमाला ताब्यात घेऊन त्याकडून एक गावठी कट्टा रिकवर केलेला आहे त्या आरोपीचा आणि त्याचा पुढील तपास चालू आहे। आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे आणि तिकडून वेपन मागून त्याची इथं विक्री करण्यासाठी जातो, व्यवसाय करतो किंवा अनधिकृतरित्या कृत्य करत असतो। प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।